आता द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहे का राष्ट्रपती हे पण माहिती नाही. अलीकडच्या काळामध्ये वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे. टिल्ली टिल्ली लोक पण काही पण बोलायला लागलेली आहेत. 10 महिने झाले सरकार निवडणुका घ्यायला का घाबरतंय? महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत, जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका घेत नाही, भीती कशाची वाटते? का तुम्ही निवडणुका जाहीर करत नाहीये? आता तर पावसाळा पण नाहीये, परंतु निव्वळ यांच्या मनामध्ये भीती आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता काय करेल ह्याच्याबद्दलचा विश्वास शिंदे फडणवीस सरकारला नाहीये. बेस्टच्या बसेसला काय चिटकवलं त्यांचं त्यांनाच माहिती. त्यांचे फोटो कुणी बघत नाहीत, परंतु बळजबरीनं बघावं लागतंय, कारण लोकांच्या मनातलं सरकार नाहीये. हे दगा फटका देऊन निर्माण झालेलं सरकार आहे, गद्दारी करून आलेलं सरकार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने अशा पद्धतीनं गद्दारी कधी सहन केली नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसा नाहीये. महापुरुषांचे आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, परंतु आज ह्या महापुरुषांच्या आदर्श असणारा महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रामध्ये मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीचा कारभार चाललेला आपण सगळेजण बघतोय. प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम नाहीये, त्यांच्याकरता फक्त सांगतात 75,000 जागा भरल्या जातील. अरे कधी जागा भरल्या जातील? कुणाकरता थांबलेला आहे? का त्या मुलांची तुम्ही सहनशीलतेचा अंत बघताय? याबद्दल देखील हे सरकार बोलायला तयार नाहीये, महागाई कमी करायला तयार नाहीये. नुसतं सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार अशा पद्धतीचा बोबाटा करण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, मधल्या काळामध्ये तुमच्याही बघण्यामध्ये आलं असेल, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला, सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या कोणत्या सरकारला नपुसक म्हटलं सरकार, ह्याची पण ह्यांना जनाची नाही मनाची लाज वाटत नाही. आम्ही म्हटलेलो नाहीये. राज्यात मध्ये प्रक्षोभक भाषण होत असताना, दंगली बाजवण्याचा प्रयत्न होत होता असताना, ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाहीये ते नपुसक सरकार आहे, अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली. हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये, हा महाराष्ट्राचा कमीपणा नाहीये. आपण शेवटी सगळेजण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्याला पण अशा गोष्टींना शर्मेने मान खाली जाते, परंतु नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांना ह्याच्याबद्दल काही वाटत नाही. परवा तर अलीकडच्या 10 महिन्याच्या काळामध्ये इतक्यादा मुख्यमंत्री चुकलेले मी स्वतः पाहिले, तुम्ही बघितलं असेल. मागं असंच म्हणले देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू. आता द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहे का राष्ट्रपती हे पण माहिती नाही, आणि मुख्यमंत्री बोलताय. उद्धव ठाकरे साहेब काल का परवाच काही उद्योगपतींच्या समोर भाषण चाललंय. आम्ही मुंबईमध्ये 350 किलोमीटर मेट्रो लाईन टाकली, 350. आता कशाला 350 म्हणतायत कुणाला माहिती? अहो साहेब, तुम्ही राज्याचे 13-14 कोटी जनतेचे प्रमुख आहात, जर जमत नसेल तर नोट काढा, ती नोट वाचा, काही बिघडत नाही. परंतु 350 कोटी कशाला म्हणतात? गणित सोडवणारी मुलं तर तोंडात बोटच घालतील. अशा प्रकारच्या मागे पण एमपीएससी आणि निवडणूक आयोग, त्याच्यात पण घोटाळा करून टाकलाय. घोटाळा करूनच मुख्यमंत्री झालेत, आणि ते घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाहीये. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये कुठं काही काही ठिकाणी महाविकास आघाडीचं आपल्याला संपूर्ण आपलं टीम टिकवण्याच्या करता, आपल्या सगळ्यांची एकी टिकवण्याच्या करता थोडंसं 2-3 पावलं पुढं मागं व्हावं लागलं, तरी कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दलची मानसिकता ठेवली पाहिजे. त्या संदर्भामध्ये वरिष्ठांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. त्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल, त्या संदर्भात तो महाविकास आघाडीचा उमेदवार करण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे.
जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे आहे, परंतु आपल्यामध्ये देखील जाणीवपूर्वक काही ना काही बातम्या पसरवल्या जातात। अलीकडच्या काळामध्ये वाचाळ वीरांची संख्या वाढलेली आहे, टिल्ली टिल्ली लोक पण काही पण बोलायला लागलेली आहेत। काय बोलतोय काय नाही त्या मीडियाला तर त्यांचा प्रत्येक शब्द दाखवता पण येत नाही। अशा पद्धतीचा कारभार ह्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी लोकांचा चाललेला आहे।